नुपूर शर्मा आणि नवीन चिंदाले यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शन करण्यात आली आहे. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढून जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला नख लावल्याबद्दल संविधानानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा सचिव एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी निदर्शनं करण्यात आली. यावेळी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून काळ्या रंगाच्या फिती लावून काळे झेंडे दाखवून केंद्र सरकार आणि भाजपचा निषेध नोंदवला. या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुस्लिम धर्मगुरू शहर काझी अमजद अली यांनी निदर्शनाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार आणि त्यांचे प्रवक्ते आज देशात अराजकता, अशांतता आणि धार्मिक ध्रुवीकरण करून दंगली घडवण्याचा डाव रचत आहेत. देशाची धर्मनिरपेक्षता, अखंडता आणि शांतता अबाधित राखण्यासाठी अशा प्रवृत्तींना आळा घालावा असं आवाहन त्यांनी केलं. इस रुकू शर्मा ने पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में अपशब्द कहे, बुरी भली बातें कही. वही पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमें सिखाया कि औरतों की इज्जत की जानी चाहिए, और वही इज्जत है कि हम इन्होंने पैगंबर के बारे में अपशब्द कहे लेकिन हम इनके बारे में अपशब्द नहीं कहेंगे. लेकिन लेकिन हम ये महाराष्ट्र सरकार से, भारत सरकार से ये मुतालबा करते, ये मांग करते हैं कि ये लोग सिर्फ मुसलमानों के खिलाफ या पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ नहीं कह रहे. इनका मकसद सिर्फ पैगंबर की गुस्ताखी करना नहीं है. मैं ये बात आप लोगों के सामने रखना चाहता हूँ कि ये पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में गुस्ताखी करके, अपशब्द करके इन्हें क्या मिलेगा. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी देशात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजप करत असल्याचं सांगत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. पूछना चाहता हूं, नुपूर शर्मा ये बहुत ही सुशिक्षित आदमी, सुशिक्षित है, पढ़े सो एक हमारी बहन है. हम महिलाओं का इज्जत करते, हमारे माँ बहनों का इज्जत करते हैं, उनके इज्जत के वास्ते हमारा जान न तो परवाह नहीं, उनके इज्जत पर आते हैं. लंदन में पढ़ी सो मोहम्मद पैगंबर के भाग्य में ऐसे लक्ष्य दुनिया ने कोई भी निकाला नहीं. आज दुनिया के 47 देश बोल रहे हैं, मोदी साहब आपको माफी मांगना पड़ेगा.